मिर्जे दिवाळी निमित्त पाठक अनाथाश्रम येथील मुलांना नवीन ड्रेस फराळ व मिठाई देऊन मुलांची दिवाळी साजरी करण्यात आली। अनाथ मुलांना दिवाळी सणाचा आनंद मिळावा यासाठी मिर्जेतील सामाजिक कार्यकर्त्यांनी पाठक अनाथाश्रम येथील मुलांना नवीन ड्रेस फराळ व मिठाई देऊन मुलांची दिवाळी साजरी केली। यावेळी नगरसेवक गणेश माळी, उद्योजक सतीश माळी, माजी नगरसेवक पिंटू पाटील, बाबासाहेब आळतेकर, प्रवीण मंडले, पिंटू कावरे, राहुल कुंभारकर आदि उपस्थित होते। आज कोरोनाच्या प्रादुर्भावाने सर्वत्र शांतता होती, त्यामध्ये आज दिवाळीचा सण आलेला आहे। सर्वांची दिवाळी प्रत्येकाच्या ह्यानं थोड्याफार प्रमाणे साजरी करत आहेत, पण जे अनाथ मुलं आहेत, जे वंचित आहेत, अशांची दिवाळी आज त्यांचीच दिवाळी साजरी करण्यासाठी आज आमची मित्रमंडळी, गणेश माई साहेब असतील, पिंटू कावरे असतील, प्रवीण मंडले असतील, सतीश सीताराम माळी असतील, ह्या सर्वांनी मिळून आम्ही एक विचार केला की या मुलांना काहीतरी त्यांची दिवाळी चांगल्या पद्धतीने साजरी होण्यासाठी आज त्यांना सर्वांना नवीन कपडे आम्ही दिलेले आहेत, तसेच फराळाचं दिलेलं आहे, त्याच्यानंतर मिठाई दिलेली आहे, जेणेकरून त्यांच्या दिवाळीमध्ये त्यांना कुठेतरी आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण त्यांच्यामध्ये निर्माण होईल आणि आपल्यासारखीच दिवाळी अनाथ मुलांची पण साजरी व्हावी, ही सर्व आमच्या मित्रमंडळाच्या वतीनं आम्ही हे छोटासा प्रयत्न केलेला आहे।